जय मुक्ताई। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यावर उठसूट आरोप प्रत्यारोप करून प्रसारमाध्यमात स्वतःला राजकारणात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना, गिरीश महाजन यांच्याविषयी गेल्या आठवड्याभरापासून काही आरोप प्रत्यारोप खडसेंकडून होत आहे। याविषयी संतापजनक भाषा वापरून राजकारणाची पातळी घसरत चालल्याचा आरोप करून ठिकठिकाणी भाजपतर्फे खडसे यांच्या विरोधात प्रथमच आंदोलने होताना दिसून येत असून, खडसेंचे होमपीच असलेल्या तीर्थक्षेत्र संत मुक्ताईनगर येथे देखील भाजपतर्फे अशोक कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली खडसेंच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसे व खडसे कुटुंबियांशी सलोखा राखणारे काही पदाधिकारी मात्र अनुपस्थितीत असल्याचे दिसून आले। पहा अशोक कांडेलकर काय म्हणाले व खडसेंना कोणता दिला इशारा। आजचा हे निषेध आंदोलन जे आम्ही आज आयोजित केलंय भारतीय जनता पक्षाच्या तर्फे, ते आपण पाहत आहेत गेल्या 10-12 दिवसापासून आदरणीय एकनाथ खडसेंनी उठता बसता झोपताना केवळ त्यांना गिरीश महाजन दिसतात। गिरीश महाजन हे या जिल्ह्यामध्ये नव्हे तर ते महाराष्ट्राचं संकट मोचक म्हणून त्यांच्याकडे या महाराष्ट्राचं लक्ष आहे। अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले, अनेक विकासाची कामं त्यांनी केली आणि यापेक्षाही ज्याच्यावर आपण प्रकाश जोड टाकला पाहिजे ते आरोग्य सेवेचं सगळ्यात मोठं काम महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजनांनी उभं केलं। त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता काही लोकांना बघवत नाही आणि म्हणून उठता बसता गिरीश महाजन बच्चा आहे, गिरीश महाजन माझं बाळ आहे, गिरीश महाजनला मीच जन्म दिला, गिरीश महाजनला मीच मोठा केला, गिरीश महाजनला मीच आमदार केला, अशा प्रकारची बेताल वक्तव्य अनेक दिवसापासून सुरू आहेत। आणि आता या 8 दिवसामध्ये त्याच्यावर कळत झाला की राजकारणाचा स्तर हा कुठल्या दिशेला जातोय, किती खाली जातोय। लोकप्रतिनिधी म्हणून जे नाथाभाऊ या जिल्ह्यामध्ये मोठे आहे, आदर्श आहे असं लोक समजतात, त्या नाथाभाऊंच्या तोंडी जी भाषा आहे ती बूट मारायची भाषा, खेटर मारायची भाषा, जोडे मारायची भाषा ही नाथाभाऊंच्या तोंडी शोभत नाही। नाथाभाऊ जर तुम्ही मोठे आहात तर तुमच्याकडची जी भाषा आहे ती तुमची तोंडावर भाषा तुम्हाला अजून तुमच्या व्यक्तिमत्वाला लहान करू शकते। गिरीश महाजनांनी नेहमी संयमी भूमिका घेतलेली आहे। गिरीश भाऊंनी उत्तर देताना आदरपूर्वक उत्तर दिलेलं आहे। जोड्याची भाषा गिरीश भाऊंनी कधीच वापरली नाही। गिरीश महाजन आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि गिरीश महाजनांच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य भाऊंनी करू नये। आदरणीय नाथा भाऊंचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या प्रसंगी सांगू इच्छितो, नाथाभाऊ जे नेहमी नेहमी म्हणतात की काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, काही लोकांनी आंदोलन केले, याच्या पहिले मीच जन्माला घातलेले आहे, मीच मोठे केले आहे, माझेच पिल्ल आहे, आम्ही मान्य करतो, काही लोक आम्ही वयाने लहान असल्यामुळे तुमच्यासोबत आम्ही वाढलो, तुमच्यासोबत खेळलो, तुमच्यासोबत राजनीती केली, पण आमचा सवाल आहे, प्रत्येक नेता कधीतरी कार्यकर्ता असतो आणि नाथाभाऊ तुम्हाला पण कुणीतरी घडवलं असेल, तुमच्या पण मागे पाठीमागे कोणीतरी हात उभा केला असेल, तुम्हाला सुद्धा कोणीतरी साथ दिली असेल। आम्ही जर पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते बगल बच्चे असू, आम्ही जर बाप बदलला आहे असं तुमचं म्हणणं असेल तर मला नाथाभाऊ आदर्श आहेत, आम्ही आदर्श मानलाय, पण नाथाभाऊंनी गिरीश महाजनांचा गिरीश महाजनांनी पक्ष बदलला नाही, त्यांनी बाप बदललेला नाही आहे। गिरीश महाजनांचा केलेला अपमान आम्ही मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातून यापुढे सहन करणार नाही, एवढीच तुम्हाला या प्रसंगी आम्ही सूचना देतो। आम्ही शिस्तीमध्ये, संस्कारामध्ये आणि आम्हाला नेमून दिलेल्या कामामध्ये आम्ही विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे आम्ही कधी उपमर्द कुणाचा केला नाही। भाषेचं गांभीर्य आम्ही लक्षात ठेवलं,
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवलं, आमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, अनेक प्रकारे आम्हाला त्रास दिला गेला। भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्याला तो कसा काम करणार नाही यासाठी त्याला डिवोर्सला गेलं। पण संख्येने जरी आम्ही कमी असलो तरी आमच्या अनुभवाने आणि आमच्या सोबत अनेक लोक आहेत, जसं नाथाभाऊ म्हणतात की काही लोक माझ्या संपर्कात आहे, आम्ही सांगतो नाथाभाऊंच्या सोबत जे लोक दिसत आहे त्यांच्याही मनात त्यांच्याही मेंदूत कुठेतरी भारतीय जनता पक्ष आहे। काही लोक जे तुमच्या सोबत राहतात तेही आमच्या संपर्कात आहे। एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे। नाथाभाऊंनी त्यांना मी विनंती करतो, त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या वैभवाचा विचार करून त्यांनी बोलताना पोरं किती चुकले हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही जर बाप असाल तर तुम्ही चुकू नका। आणि नाथाभाऊंच्या बाबत गिरीश भाऊंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं बेताल वक्तव्य, डोळे मारण्याची भाषा कमीत कमी करू नका, एवढीच या प्रसंगी निवेदन आहे। गिरीश भाऊ तू मागे म्हणो।